आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे आणि मी अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटाच्या विविध याचिका पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुढील सुनावणी गुरुवारी होणार मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी शंभर टक्के रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसानग्रस्तांना तातडीच्या मदतीची रक्कम पाच हजारावरून पंधरा हजारापर्यंत वाढवणार सर्व आदिवासी पाडे मुख्य रस्त्यांना जोडणार जॉर्जिया इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमधील भौतिक विजेत्यांचा मुंबईतल्या होमी भाबा विज्ञान शिक्षण केंद्रात गौरव आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते अब्दुल गफ्फार नादि अलवाला यांचं निधन शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिका पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे संदर्भात पुढची सुनावणी गुरुवारी होणार आहे मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी शंभर टक्के रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली याबाबतची मूळ लक्षवेधी सूचना अतुल भातखळकर यांनी उपस्थित केली होती मागा ठाणे ते गोरेगाव पूर्व येथील नियोजित रस्ता हा विशेष पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता देऊन तो पूर्ण करण्यात येईल तशा सूचना मुंबई पालिका आयुक्त यांना दिल्याचं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मुंबई शहराजवळच्या आदिवासी पाड्यांसोबतच राज्यातले सर्व आदिवासी पाडे रस्त्यांनी जोडून तिथे सोयीसुविधा देण्यासाठी काही नियम शिथिल करण्याची गरज आहे त्यावर सभागृहात चर्चा अपेक्षित आहे असं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज विधानसभेत याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर स्पष्ट केलं पुढच्या अधिवेशनात याबाबत एक आराखडा तयार करून निधी देण्याचा प्रस्ताव आणला जाईल असं ते म्हणाले संदेश दळवी या निधन झालेल्या गोविंदाच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं जाहीर केलेली दहा लाखांची मदत मुख्यमंत्री निधीतून तातडीनं दिली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जाहीर केलं अकोला इथल्या विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढवणं आणि तिथं रात्रीची उड्डाणं सुरू करणं यासाठी आवश्यक भूसंपादन केलं जाईल त्यासाठी निधी दिला जाईल असं आश्वासन या खात्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी रणधीर सावरकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर दिलं नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान झाल्यावर दिली जाणारी तातडीच्या मदतीची रक्कम पाच हजारावरून पंधरा हजारापर्यंत वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली सततच्या पावसामुळं नुकसान झाल्यावर तेहतीस टक्केपेक्षा जास्त अधिक नुकसान झालं तर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी आज केली अतिवृष्टीमुळं राज्यात झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी विविध विभागांच्या मदतीने सर्वकष धोरण जाहीर करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं राज्यात सरासरीपेक्षा एकशे एकवीस टक्के अधिक पाऊस झाला आहे त्यामुळे अठरा लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन बाधित झाली आहे ऑगस्टमध्ये शहाऐंशी हजार हेक्टरपेक्षा अधिक जमिनींचं नुकसान झालं आहे या ठिकाणी पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे विमा नुकसान भरपाईचे अर्ज बँकेत जमा करता येतील अशी घोषणाही त्यांनी केली नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरू केलं जाईल गोगलगाय आणि बोंडाळीमुळे झालेलं नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे केले जातील आणि नुकसान भरपाई दिली जाईल असं त्यांनी सांगितलं बाधितांना सरकारनं यापूर्वीच मदत जाहीर केली आहे तसंच एन डी आर एफचे निकष बदलण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आढावा घेत आहेत असं त्यांनी सांगितलं नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यातील पूरस्थितीला हवामान बदल कारणीभूत आहे राज्यातील हवामानाचा अचूक अंदाज वर्तवता यावा यासाठी राज्यातील स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढवण्याची घोषणाही त्यांनी केली राज्यातील शेतीमध्ये पिकांमध्ये वैविध्य वाढवणं सेंद्रिय शेती आणि जैविक शेतीला प्राधान्य देणं कृषी विद्यापीठ बळकट करण्याची घोषणाही त्यांनी केली राज्यात ज्या ज्या क्षेत्रामध्ये दरड कोसळणं किंवा वारंवार पूर येणं इत्यादी आपत्तीप्रबण क्षेत्र आहे तिथं लोकांना सतत धोकादायक स्थितीमध्ये राहावं लागतं अशा क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येत आहे यामुळे होणारी संभाव्य जीवितहानी मोठ्या प्रमाणावर टाळता येईल असं त्यांनी सांगितलं भंडारा जिल्ह्यात एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं या मुद्द्यावर आज सदनात अल्पकालीन चर्चा झाली यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी असल्याचं म्हटलं महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात शक्ती कायदा लागू करण्यासाठी राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक होणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली महाविकास आघाडीचं भविष्य आणि विधिमंडळातली रणनीती याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत कोरोना विरुद्धचा लढा बळकट करूया चला पुढाकारांना घ्या खबरदारीसाठी लस लसमात्रा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंधरा जुलै पासून पंचाहत्तर दिवस सर्व लसीकरण केंद्रांवर अगदी विनामूल्य खबरदारीची लस मात्रा प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर असमाधानी असलेल्या विरोधी पक्षानं सभात्याग केला त्यापूर्वी बोलताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले सरकारनं ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही शेतमजुरांना एक रकमी मदत जाहीर केलेली नाही अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क माफी करावी आदिवासींना खावटी अनुदान द्यावं अशी मागणी त्यांनी पुन्हा केली शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला जवळपास अठरा लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे पेरणी लायक आता राहिलेलं नाहीये तिथली पेरणी केलेली सगळी कुजून गेली पिकं चढून गेली ती एकदम काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या वाहून गेल्या माती वाहून गेली अशी सगळी परिस्थिती शेतकऱ्याला पहिल्यांदा ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता तो त्यांनी केला नाही दुसरी गोष्ट या काळामध्ये आमच्या आदिवासी समाजाला बाहेर कुठं काम मिळत नाही ते घरीच असतात म्हणून त्या खावटी अनुदान द्या म्हणून आमची मागणी होती ती त्यांनी मान्य केली नाही आता त्या शेतकऱ्याला भरीव अशा प्रकारची आर्थिक मदत पंचाहत्तर हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांना लाख रुपये तशी पण त्यांनी ती मदत जाहीर केली नाही यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले गोगल गायीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची तरतूद एनडीआरएफच्या निकषात नसताना मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आदिवासींना खावटी अनुदान देणार असल्याचंही ते म्हणाले कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत दुसरी मात्रा घेणाऱ्या नागरिकांची संख्या चौऱ्याण्णव कोटीच्या वर गेली आहे देशात आज सकाळपासून बारा लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आतापर्यंत देशभरात लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या दोनशे दहा कोटी चव्वेचाळीस लाखाच्या वर गेली आहे त्यात तेरा कोटी सत्त्याण्णव लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे राज्यात आज सकाळपासून एकोणसाठ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं त्यामुळे लाभार्थ्यांना आतापर्यंत दिलेल्या मात्रांची एकूण संख्या सतरा कोटी बावन्न लाखाच्या वर गेली आहे त्यात सुमारे अठ्याहत्तर लाख पन्नास हजार लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे राज्यात काल कोविड एकोणीसच्या एक हजार एकशे त्र्याऐंशी नव्या रुग्णांची नोंद झाली एक हजार अठ्ठ्याण्णव रुग्ण कोरोनामुक्त झाले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला राज्यात आत्तापर्यंत ऐंशी लाख पंच्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट जणांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी आत्तापर्यंत एकोणसत्तर लाख पंचवीस हजार सहाशे पंचेचाळीस रुग्ण बरे झाले तर एक लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे शहाण्णव रुग्ण दगावले सध्या राज्यात अकरा हजार सातशे पंचवीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यात मुंबईत सर्वाधिक पाच हजार सातशे एकोणसत्तर रुग्ण आहेत राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर अठ्ठ्याण्णव पूर्णांक दोन शतांश टक्के तर मृत्यू दर एक पूर्णांक त्र्याऐंशी शतांश टक्के आहे महाराष्ट्रातल्या वसई उपनगरातल्या तुंगारेश्वर डोंगरावर सुमारे साठ जणांच्या दृष्टीहीन संघानं ट्रेकिंग यशस्वीपणे पूर्ण केलं ब्लाइंड पर्सन्स असोसिएशन स्थापनेचा अमृत महोत्सव साजरा करत असून त्यानिमित्तानं प्रथमच या संस्थेनं अशा ट्रेकिंगचं आयोजन केलं होतं या संघात अडुसष्ट वर्षांची एक दृष्टीहीन व्यक्ती देखील सामील होती अशी माहिती असोसिएशनचे संयुक्त सचिव मनोहर जडियार यांनी दिली जॉर्जिया इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदक मिळवलेल्या विजेत्यांचा आज मुंबईतल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात गौरव करण्यात आला पंधराव्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतानं पदक तालिकेत तिसरा क्रमांक मिळवला चौदा ते एकवीस ऑगस्ट या कालावधीमध्ये झालेल्या या ऑलिम्पियाडमध्ये चंदीगडचा राघव गोयल कोलकाताचा साहिल अख्तर हैदराबादचा मेहुल बोराड यांनी सुवर्णपदक पटकावलं तर गाझियाबादचा मलय केडिया इंदूरचा अथर्व महाजन यांनी रौप्य पदक मिळवलं स्पर्धकांनी त्यांचे अनुभव यावेळी सांगितले कोरोनासारख्या काळात अत्यंत कमी वेळेत विद्यार्थ्यांनी तयारी केली यासाठी सरकारचं मोलाचं सहकार्य मिळालं असं या, या संघाचं नेतृत्व करणारे मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे डॉक्टर श्री हर्ष तेंडुलकर यांनी सांगितलं त्यांना ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक विजेत्यांबरोबर सहभाग घेतला होता याबाबत अधिक माहिती सांगत आहेत मी या इंटरनॅशनल ऑलिम्पियाड फॉर एस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्समध्ये ऑब्झर्वर म्हणून गेलेलो म्हणजे टीमला सपोर्ट करायला आणि ह्या मुलांनी प्रचंड कठीण पेपर चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केला आणि त्यांना खूप चांगलं यश मिळालं आणि ह्याच्या मागचं कारण त्यांचं त्यांनी केलेलं खूप अतुल्य परिश्रम हे एवढंच म्हणू शकतो आणि बाकी टीचर्सनी वगैरे सुद्धा त्यांना खूप सहकार्य दिलं सरकारनी एवढं सगळं फॅसिलिटी बांधून चांगली सुविधा केली आहे आणि त्याच्यामुळे या मुलांना चांगलं यश मिळालं प्रसिद्ध चित्रपट निर्माते अब्दुल गफ्फार नादी अद्वाला यांचं आज मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते एक्क्याण्णव वर्षांचे होते मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला असं त्यांचा मुलगा आणि चित्रपट निर्माते फिरोज नादी अद्वाला यांनी सांगितलं नादी अद्वाला यांनी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये चित्रपट निर्मिती कंपनी सुरू केली एकोणीसशे पासष्टच्या महाभारत चित्रपटासह दोन हजारच्या दशकातील हेराफेरी आणि वेलकमसारख्या हिट कॉमेडीसह पन्नासहून अधिक हिंदी चित्रपटांच्या निर्मितीसाठी ते ओळखले जातात जालन्यातल्या जाम समर्थ इथल्या राम मंदिरातून चोरीला गेलेल्या सहा पंचधातूंच्या प्राचीन मूर्ती येत्या अठ्ठेचाळीस तासात मिळाल्या नाहीत तर उद्यापासून अन्न त्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे रविवारी मध्यरात्री या मूर्त्यांची चोरी झाली त्यामुळे आज सकाळी मंदिरात काकड आरती झाली नसल्यानं गावकरी संतप्त झाल्याचं जा वृत्त आहे जिल्ह्यात पोलिसांची सात पथकं या चोरीचा तपास करत असल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटाच्या विविध याचिका पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुढील सुनावणी गुरुवारी होणार मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी शंभर टक्के रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्तांना तातडीच्या मदतीची रक्कम पाच हजारावरून पंधरा हजारापर्यंत वाढवणार सर्व आदिवासी पाडे मुख्य रस्त्यांना जोडणार जॉर्जिया इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमधील विजेत्यांचा मुंबईतील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात गौरव आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते अब्दुल गफार नाडियाद्वाला यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार, नमस्कार।